गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रों हो, मागील तासामध्ये आपण कर म्हणजे काय, व्हॉट इज मेंट बाय टॅक्स याविषयी जुन्या अर्थशास्त्रज्ञांची मतं, जुन्या अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या अभ्यासल्या होत्या. जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की सरकारी सेवेचा लाभ घेतल्याबद्दल दिला जाणारा मोबदला म्हणजे कर. अशाच प्रकारच्या व्याख्या मॉन्टेस्क्यू आणि ब्लॅकस्टोन या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या होत्या. त्या व्याख्याचा मुख्य आधार किंवा त्या व्याख्यांमध्ये लाभतत्वाला अधिक महत्व दिलेलं होतं. लाभतत्वाला महत्व देऊन जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी कराच्या व्याख्या केल्या होत्या आणि संकुचित दृष्टिकोनातून कराचा अर्थ त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना जुन्या अर्थशास्त्रज्ञांच्या कराच्या व्याख्या ह्या संयुक्तिक वाटत नाही, योग्य वाटत नाही. त्यामुळे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी व्यापक दृष्टिकोनातून कराच्या व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थव्यवस्था चालवण्याचं काम सरकारला करावं लागतं आणि ही अर्थव्यवस्था चालवत असताना अनेक योजना सरकारला राबवाव्या लागतात. कारण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्यामुळे सरकारवरील जबाबदाऱ्या वाढलेल्या आणि ह्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी सरकारला उत्पन्नाची आवश्यकता असते. म्हणून आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी उत्पन्न मिळवून देणारं एक खात्रीशीर साधन या दृष्टिकोनातून कराचा विचार केला आणि या दृष्टिकोनातून कराचा विचार करून आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी कराच्या व्याख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आधुनिक अर्थशास्त्रज्ञामध्ये पहिली व्याख्या आपण पाहूया, प्राध्यापक सेलीगमन यांची व्याख्या. प्राध्यापक सेलीगमन यांनी कर म्हणजे काय हे स्पष्ट करताना कराची व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं, कर म्हणजे व्यक्तिगत लाभाचा विचार न करता. सेलीगमन यांनी काय सांगितलं, कर म्हणजे व्यक्तिगत लाभाचा विचार न करता संपूर्ण समाज हितासाठी सरकारने
केलेला खर्च भरून काढण्यासाठी लोकांनी दिलेली अनिवार्य वर्गणी होय. पहा, प्राध्यापक सेलिगमन यांनी व्याख्या काय केली, कर म्हणजे व्यक्तिगत लाभाचा विचार न करता संपूर्ण समाजहितासाठी सरकारने केलेला खर्च भरून काढण्यासाठी लोकांनी दिलेली अनिवार्य वर्गणी होय. म्हणजे सेलिगमन यांच्या मते कर म्हणजे व्यक्तिगत लाभाचा विचार न करता, म्हणजे मला किती लाभ होतो, मला किती लाभ झाला, मला किती लाभ होईल याचा विचार न करता संपूर्ण समाजहितासाठी सरकारने केलेला खर्च, कारण सरकारला संपूर्ण समाजहिताचं काम करावं लागतं आणि संपूर्ण समाजाचं हित साधत असताना सरकारला प्रचंड प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि तो संपूर्ण समाजहितासाठी सरकारने केलेला खर्च भरून काढण्यासाठी लोकांनी दिलेली अनिवार्य वर्गणी म्हणजे कर होय, असं प्राध्यापक सेलिगमन यांचं मत आहे. म्हणजे या व्याख्येमध्ये त्यांनी व्यक्तीला मिळणाऱ्या लाभाचा विचार केला जात नाही असं सांगितलं आणि सरकारला संपूर्ण समाजहितासाठी प्रचंड प्रमाणावर खर्च करावा लागतो आणि तो संपूर्ण खर्च भरून काढण्यासाठी लोकांनी दिलेली अनिवार्य म्हणजे ती द्यावीच लागते अनिवार्य वर्गणी म्हणजे कर होय. अशा पद्धतीनं प्राध्यापक सेलिगमन यांनी जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी जो कर आणि सरकारपासून मिळणाऱ्या लाभाची एकत्रित सांगड घातली होती, म्हणजे कर भरल्यानंतर सरकारपासून मिळणाऱ्या लाभाचा विचार केला होता. जर सरकारी प्रशासकीय सेवा किंवा वस्तूंचा लाभ मिळाला तरच कर द्यावा लागतो, अन्यथा कर द्यायची गरज नाही असा अर्थ जुन्या अर्थशास्त्रज्ञांच्या कराच्या व्याख्येमध्ये दिसून येतो, कारण त्यांनी लाभतत्वाला महत्व दिलं. या उलट सेलिगमन या आधुनिक अर्थशास्त्रज्ञाने कर आणि मिळणाऱ्या लाभाचा संबंध तोडून टाकला. सरकारी वस्तू किंवा सेवापासून मिळणारा लाभ आणि सरकारला द्यावा लागणारा कर याचा कोणताही संबंध न लावता, या व्यक्तिगत लाभाचा विचार न करता सरकारनं जे संपूर्ण समाजहितासाठी खर्च केलेला आहे तो खर्च भरून काढण्यासाठी लोकांनी दिलेली अनिवार्य वर्गणी म्हणजे कर होय. म्हणजे सेलिगमन यांनी जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी जो लाभतत्वाला महत्व देऊन कराची व्याख्या केली होती, तर त्या लाभतत्वाला कराच्या व्याख्येमधून सोड चिठ्ठी दिली. कर भरण्याचा आणि लाभाचा काहीही संबंध नाही, त्याचा विचार न करता समाजहितासाठी लोकांनी दिलेली वर्गणी त्याला कर म्हणतो. त्यानंतर संपूर्ण समाजहितासाठी सरकारनं जे खर्च केलेला आहे तो खर्च भरून काढण्यासाठी कर द्यावा लागतो असं त्यांनी सांगितलं आणि हा कर सरकारने आकारल्यानंतर अनिवार्यपणे द्यावाच लागतो, ते कर देण्याची सक्ती आहे. अशा प्रकारे प्राध्यापक सेलिगमन यांनी
व्यापक दृष्टिकोन स्वीकारून कराची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सार्वजनिक आयव्ययाचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर डॉल्टन यांनी कर म्हणजे काय कराची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर डॉल्टन यांनी कराची व्याख्या देताना म्हटलेला आहे, करदात्याला कराच्या बदलत्या कराच्या बदल्यात मिळणाऱ्या सेवेचा संदर्भ लक्षात न घेता. डॉक्टर डॉल्टन यांनी सुद्धा प्राध्यापक सेलिगमन यांच्याप्रमाणेच व्याख्या देण्याचा प्रयत्न. डॉक्टर डॉल्टन यांच्या मते करदात्याला कराच्या बदल्यात मिळणाऱ्या सेवेचा संदर्भ लक्षात न घेता करदात्याला कराच्या बदल्यात मिळणाऱ्या सेवेचा संदर्भ लक्षात न घेता सरकारने लोकांवर लादलेले अनिवार्य देणे म्हणजे कर. म्हणजे पहा, करदात्याला कराच्या बदल्यात मिळणाऱ्या सेवेचा संदर्भ न लक्षात घेता सरकारने लोकांवर लादलेले अनिवार्य देणे म्हणजे कर होत. आणि यापुढे जाऊन व्याख्येमध्ये डॉक्टर डॉल्टन सांगतात की कोणत्याही गुन्ह्याबद्दल दंड म्हणून कर आकारला जातो. एखाद कायद्याचं राज्य चालावं यासाठी कायदे तयार केले जातात, त्या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यावर दंड आकारला जातो. परंतु अशा गुन्ह्याबद्दल दंड म्हणून कधीही कर आकारला जात नाही. गुन्हा केला तर त्यावर दंड आकारला जातो, पण गुन्ह्याबद्दल दंड म्हणून कर कधीही आकारला जात नाही असं डॉक्टर डॉल्टन यांनी. थोडक्यात, करदात्याला कराच्या बदल्यात मिळणाऱ्या सेवेचा संदर्भ लक्षात न घेता सरकारने लोकांवर लादलेले अनिवार्य देणे म्हणजे कर. म्हणजे करदात्यानं कराच्या बदल्यात मिळणाऱ्या लाभाबाबत विचार करू नये, लाभाबाबत करदात्याला कराच्या बदल्यात मिळणाऱ्या लाभाचा विचार न करता त्याचा संदर्भ लक्षात न घेता सरकारने लोकांवर लादलेले अनिवार्य दिले. म्हणजे एखाद्या व्यक्तीला किती लाभ मिळतो प्रशासकीय वस्तू किंवा सेवांनी व किती मिळत नाही याचा विचार न करता सरकारने लोकांवर लादलेले अनिवार्य दिले म्हणजे कर होईल असा त्या ठिकाणी डॉल्टन यांनी त्यांच्या व्याख्येमध्ये कराचा अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे दुसरा एक या व्याख्येचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की सरकारने लाभाचा विचार न करता लोकांवर लादलेले अनिवार्य दिले. म्हणजे सरकारने एकदा कर लावला तर तो कर अनिवार्यपणे द्यावा लागतो, आणि हा जर नागरिकांनी दिला नाही तर त्या ठिकाणी सरकार सक्तीने तो कर वसूल करू शकतो. आणि त्यांनी हे पण सांगितलं की कोणत्याही गुन्ह्याबद्दल दंड म्हणून कधी कर आकारला जातो. म्हणजे दंड वेगळा कर वेगळा, परंतु गुन्हा केला म्हणून त्याच्यावर कर लादला जात नाही. गुन्हा केला तर त्याच्यावर दंडच आकारला जातो, कर आकारला जात नाही. तर अशा पद्धतीनं जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी जी कराची व्याख्या केली होती ती लाभतत्वाला महत्व देऊन व्याख्या निर्माण केली होती, तयार केली होती. परंतु आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी जुन्या अर्थशास्त्रज्ञांची व्याख्या अमान्य करून त्या व्याख्येमध्ये दोष दाखवून नवीन व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून
कारण जुन्या अर्थशास्त्रज्ञांनी संकुचित दृष्टिकोन समोर ठेवून कराची व्याख्या केली. परंतु आधुनिक बदलत्या काळामध्ये सरकारला त्या ठिकाणी व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून कर प्राप्त करावा लागतो. म्हणून आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी कराची व्याख्या करताना व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून व्यापक समाजित समोर ठेवून कराची व्याख्या केलेली आहे. या तासाला आपण या ठिकाणी आधुनिक अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक सिलिगमन आणि प्राध्यापक डॉक्टर डॉल्टन यांची कराची व्याख्या पाहिली. या पुढच्या तासाला आपण या व्याख्यांची महत्वाची वैशिष्ट्ये पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.